स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात? बरे आहात ना? बरेच रहा, मस्त रहा, आनंदी रहा. आणि आज आहे 7 डिसेंबर आणि हा व्लॉग जो तुमच्याशी शेअर करणार आहे मी 7 आणि 6 शेअर करणार आहे. त्यामुळे कन्फ्यूज नका हो, नाहीतर म्हणाल ताई आज कसा टाकला तुम्ही. तर 6 डिसेंबर जो होतं काल, जसं तुम्हाला सांगितलं मी बाहेर होती जास्त, त्यामुळं कालचा व्हिडिओ मी दुसरा टाकला होता, संडेचा व्हिडिओ टाकला होता, म्हणून मी संडे व्लॉग लिहिला होता. तर आजचा व्लॉग मी स्टार्ट करत आहे तुमच्याशी, म्हणजे 6 डिसेंबरचा आणि 7 डिसेंबरचा मिक्स व्लॉग आहे. आणि आजचा व्लॉग पूर्ण बघाल, कारण का आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दीक्षाभूमीवर जी नवीन गौतम बुद्धांची मूर्तीची स्थापना झाली, थायलंडमधून गिफ्ट मिळालेली मूर्ती आहे ती, आणि किती सुंदर आहे तर तुम्हाला आतमधून पूर्णच दाखवेल मी ती आज. तर नक्की व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि माझी जी पूजा झाली कालचा व्हिडिओ तुमच्याशी मी आता शेअर करते, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर आपली सकाळची सुरुवात आपल्या पूजेपासून होते आणि बघा किती छान वंदना झाली माझी आताच. आणि जास्त फुलं असले म्हणजे पूजा करायला खूप आवडतं मला आणि फ्रेश वाटतं. आणि जेव्हा आपण असं मन लावून 5-10 मिनटं जरी बसले ना तरी मन प्रसन्न होऊन जातं आपलं. आणि खूप दगदग चालू आहे 2 दिवसापासून, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच मी कशामुळे. आणि तुम्हाला जिथे दिसत असेल कबीर कबीर हा 2 दिवसापासून आजारीच होता, आज थोडासा बसला आणि अभ्यास करत आहे, बरं नाही 3-4 दिवसापासून. त्यामुळे सोमवारचा ब्लॉग मी टाकलाच नव्हता. आणि आपलं जसं रुटीन असतं सगळं असतं शेअर, त्यामुळे सांगत आहे त्याला डेंग्यू निघाला, त्याची टेस्ट केली, 2 दिवस दवाखान्यामध्येच माझे गेले. आणि रोज त्याला दवाखान्यात न्यावं लागतं, टेस्ट करावं लागतं, त्याच्या जे आहे पेशी वाढल्या की कमी झाल्या जास्त झाल्या, तर त्याच्यासाठी डेली त्याची टेस्ट करावं लागते. आणि डेंग्यू तुम्हाला माहिती आहे डेंग्यू झाला म्हणजे किती काळजी घ्यावं लागतं, शरीर पूर्ण कमजोर झाल्यासारखं होऊन जातं. आणि तर आज थोडंसा बसला आणि 10वीचं वर्ष असल्यामुळे शाळेतला अभ्यास पण भरपूर राहतो, तर थोडा अभ्यासाला पण बसला तो. आणि 2 दिवसापासून झोपूनच होता, आज त्याला बरं वाटत आहे म्हटलं चला आज व्हिडिओ व्लॉग स्टार्ट करावा. आणि कुठे कुठे गेली तर तुमच्याशी मी शेअर करते. तर 6 डिसेंबरला सानंदला सुट्टी होती आणि त्यामुळे मग मी आली होती सानंदला, मॅच होती सानंदची आज. आणि इतकं खरंच आजचा दिवस खूप दगदगीचा गेला माझा 6 डिसेंबरचा, पण एका ठिकाणी गेला फ्रेश वाटलं. तर इथे आली आहे मी आता शाळेमध्ये आणि या शाळेमध्ये सानेंच्या मॅचेसची ट्रायल होती, त्यामुळं मग इथे सगळे मुलं जमले होते आणि आतमध्ये ट्रायलसाठी सगळे मुलं आले होते. यांच्या बाहेरगावी मॅचेस होणार आहेत त्यामुळे यांच्या ट्रायल सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे सगळ्या शाळेतले 2-3 शाळेचे विद्यार्थी तिथे होते. आणि इथे एक मला सबस्क्रायबर मिळाले, 2-3 सबस्क्रायबर मिळाले, तर ते पण मला भेटले. पहिले तर मला आश्चर्यच वाटलं, कारण का आपण एवढं फेमस नाही आहे आणि एवढं फेमस नसलं म्हणजे अचानक कोणी आपल्याला ओळखलं तर जरा वेगळं वाटतं, की कारण का तुम्हाला माहीत आहे माझ्या व्हिडिओला एवढे नसतात व्ह्यूज, पण अर्थात एवढ्या 2-3 वेळा मला सबस्क्रायबर भेटले जिथे गेली तिथे, तर चांगलंही वाटतं आणि वेगळं पण वाटतं थोडंसं. तर इथं यांची प्रॅक्टिस चालू होती आणि जसं तुम्हाला सांगितलं आटापाटा हा गेम आहे आणि हा गेम माझ्यासाठी तर नवीनच आहे, बऱ्याच जणांना व्हिडिओ टाकला त्यांना पण माहीत नव्हतं. तर बरेच शाळेचे मुलं इथं आले होते आणि आपापली प्रॅक्टिस करत होते. तर यातले जे माझ्या साईड इकडल्या साईडनं मोठे 2 मुलं आहेत, तर ते पण माझे व्हिडिओ बघतात आणि त्यांनी मला बघितल्याबरोबरच ओळखलं, तर त्यांना मला छान वाटलं थोडंसं त्यांना त्यांच्याशी बोलून. आणि इकडे बघा मी आले दीक्षाभूमीवर, मॅचेस जिथे होत्या तिथून दीक्षाभूमी खूप जवळ होती आणि माझी खरंच मनापासून इच्छा होती दीक्षाभूमीवर जायची, पण कबीरची तब्येत नव्हती त्यामुळे मला वाटलं जाणं होणार नाही, पण झालं, निमित्त बरोबर मिळालं मला. आणि सानंदची मॅच अचानक शाळेतून फोन आला आज प्रॅक्टिससाठी यावं लागेल म्हणून दुसऱ्या शाळेमध्ये ग्राउंडमध्ये. आणि दुसरी शाळा ही कबीरची एकदम दीक्षाभूमीच्या जवळ होती जिथे त्यांचे ट्रायल मॅचेस होते, तर म्हटलं चला तो मॅचेस खेळत होता आणि मी इकडे मग दीक्षाभूमीवर जाऊन यावं म्हटलं. आणि इथे थोडी गर्दी होती, हळूहळू तुम्हाला दिसत असेल इथे छान स्टॉल पण लागलेले असतात आणि गर्दी भरपूर होती इथे. तर असं नाही का बा नागपूरचेच, बाहेरगावचे लोक पण भरपूर येतात इथे, मुंबईला जाऊ शकलो नाही पण इथे येऊन बघा तुम्हाला गाड्यांची ट्रॅफिक किती दिसत असेल इथं. आणि हा दुपारचा टाईम आहे आणि संध्याकाळी पूर्ण जाम होऊन जातं, संध्याकाळी खूप गर्दी असते इथे. तर माझ्या मागे जो मुलगी आहे ती पण मला म्हणत होती मी तुमचे व्हिडिओ माझा भाऊ खूप बघतो, तर चांगलं वाटतं असं कोणी म्हटलं तर आपल्याला. तर हे बघा किती सुंदर गौतम बुद्धाची पेंटिंग केलेलं आहे, तुम्हाला पोस्टर दिसत असेल. आणि काही पुस्तक होते जे मला पाहिजे होते ते मिळाले नाही इथे, तर बघू म्हटलं दुसरीकडे. तर बघा किती गर्दी आहे इथे. ही नवीन मूर्ती होती ना, स्थापना झाली होती त्यामुळे मला ती पण जवळून बघायची होती, फक्त मी न्यूजमध्ये बघितली होती
आणि टी व्हीमध्ये तर मी म्हटलं चला नागपूरच्या नागपूरमध्ये झालं असूनसुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही. आणि त्या दिवशीच यायचं होतं ज्या दिवशी स्थापना झाली होती त्या मूर्तीची, तर थायलंडची बनती जींनी त्या म्हणजे थायलंडहून त्यांना मिळाली आहे ते दीक्षाभूमीला भेट मिळालेली आहे, त्यामुळे ती बघायची होती. आणि तिकीट पण होतं पण येऊ नाही शकलो आम्ही कारण का बाहेरगावी होतो त्या दिवशी म्हणून. आणि चला म्हटलं आता योगा योगही आला आणि मला इथे यायचंच होतं, तर इथं पोलीस सगळा बंदोबस्त राहतो व्यवस्थित. आणि बघा सगळे पांढरे शुभ्र कपडे घालून आलेले आहेत इथे आणि खूप भारी वाटतं. ट्रॅफिक मला इच्छे इथे जायला 10 मिनटं लागले फक्त रोड क्रॉस करायला, तर एवढी ट्रॅफिक होती ना. रक्तदान शिबिर होतं इथं, भव्य रक्तदान शिबिर होतं, त्यामुळं तेही काम चालू होतं इथं. 2-3 कामं असे उपक्रम राबवले जातात. आणि आजचा दिवस सगळ्यांना माहीत आहे दुःखाचा दिवस आहे. आणि आतमध्ये गर्दी बघा किती आहे. आणि इथलं काम अजूनही चालू आहे, दीक्षाभूमीचं पेंटिंगचं काम. आणि आतमधली मूर्ती आपण जवळून बघू आज. आणि खूप भारी वाटतं इथं. तुम्ही तुमच्या मनातलं जर असं म्हणतो ना आपण, एक फ्रेश वातावरण जे असतं ना ते इथं आल्यावर तुम्हाला मिळतं. नसन आले तर नक्की आहे आणि येत जा. मी तर खूपदा येते, जेव्हापासून लॉकडाऊन खोललं तेव्हापासून मी जास्त येते, नाहीतर 2 वर्ष इथे येता नव्हतं येत. तर एक सवय झाली होती मला, महिन्यातून एकदा तरी मी दीक्षाभूमीला जातेच जाते, तर त्यामुळं खूप चांगलं वाटते इथे आल्यानंतर. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी येणार होतो पण माझाच योग आला म्हणून मी इथे आली. आणि कारण का मूर्ती इतकी सुंदर आहे, सगळेजण म्हणायची खूप सुंदर आहे, तर जवळून बघण्यात एक वेगळाच आनंद असतो. आणि हे तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, हे बाहेर दीक्षाभूमीच्या बाहेर आहे, इथे बाबासाहेबांनी उभारून भाषण दिलं होतं, त्यामुळे त्याच साईडला तिथेच बाबासाहेबांची मूर्ती आहे, ते तिथे लावलेली आहे. आता आतमध्ये बघू आता नवीन मूर्तीची भेटते का बघायला. तर चपला काढते मी, चपला इथेच काढायची आहे ना. आता आले आम्ही आतमध्ये आणि आता मूर्ती दाखवते तुम्हाला हे बघा कशा कोणाच्या ऐकत नाही, त्या खाली बसून करून राहिल्या. आणि तिथं अलाव नाही आहे त्यामुळे दीक्षाभूमीच्या आतमध्ये नवीन मूर्तीची स्थापना. आणि ही पूर्ण नवीन मूर्ती आहे आणि बघा कधी सुंदर. आरामशीर झालं आपलं दर्शन. खूप गर्दी आहे ग, मला वाटलं नाही एवढी राहील म्हणे. आजोबा बघा किती म्हाताऱ्या घरी आले आहे, चालत आहे. आतमधून आली मी आणि इथे बघा मस्त कोणचं पण ब्लाऊज 200 रुपयाला मस्त सेल लागले. बघा कोणचं ब्लाऊज कोणचं हे 200 रुपयाला. चला आता चालू आपण सायनांच्या ग्राउंडमध्ये पुन्हा. आज सायनांच्याने मला इथे यायला भेटलं, नाहीतर एकटी एवढ्या दूर मी येत नाही. तर ग्राउंडवर आले आहे मी आणि यांची प्रॅक्टिस चालूच आहे इथे. तर तुम्हाला दिसत असेल हा गेम कसा आहे तर. आणि इथे 6 वाजता मॅच यांची खतम व्हायची वेळ होती, त्यामुळे घरी जाऊन रिटर्न या एवढ्या दूर पुन्हा जा पुन्हा या म्हणून मग इथंच थांबली होती. म्हणून म्हटलं चला दीक्षाभूमीवरचं पण दर्शन होऊन गेलं माझं आणि खूप छान पद्धतीने झालं माझं दर्शन. आणि खरंच तुम्ही नक्की या नवीन मूर्ती बघायला, खूप चांगलं वाटेल तुम्हाला आणि स्वतः डोळ्यांनी पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. तर आता बघा यांचा मुलांचा गेम चालू आहे आणि हा गेम कसा आहे तुम्हाला कोणी खेळले असेल लहानपणी ते नक्की मला कमेंटमध्ये सांगाल. तर मी इथं बसते अजून 1 घंटा बसायचा आहे मला. यांची मॅच आणि आता वाजले आहे 5:30. तर आता जातो मी घरी. जसं तुम्ही बघितलं माझ्या दीक्षाभूमीचं पण दर्शन झालं आणि सानांमुळे सानांची मॅच इतक्या जवळती दीक्षाभूमीपासून, हे ग्राउंड 10-15 मिनटाचंच होतं त्यामुळे ग्राउंड जवळ होतं दीक्षाभूमीपासून आणि माझं येणं पण झालं. आणि कबीरची तब्येत खराब आहे त्यामुळे तो घरी झोपलेला आहे आणि त्याला आता डॉक्टरांनी 8 दिवस रेस्ट सांगितलं आहे. 8 दिवस त्याला शाळेत जाता येणार नाही कारण.
तर झाली मुलांची मॅच, आता निघतो आम्ही घरी. आणि रात्र पण होत आली आहे, कारण का टाईम खूप होत आला, अंधार घरी जाईपर्यंत अंधार होतोच आम्हाला. तर असा होता आजचा माझा लगबगीचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि माझी फेसबुक आय डी आहे, ज्यांना फेसबुक आय डी मेन्शन करते मी, आरती गवई 1234 ही माझी फेसबुकची आय डी आहे. तुम्ही तिथे पण येऊ शकता आणि व्हिजिट करू शकता. तर ज्यांना पाहिजे ते त्यांना सांगितले मी. तर चला आता मी घरी जाते, कारण का कबीर एकटा आहे घरी, त्यामुळे काही माझं मन लागत नाही. आणि इथे आवाज खूप येत होता, सर शिट्टी वाजवत होते इथे खूप, आणि त्यामुळे तो आवाज खूप येत होता म्हणून मी म्यूट केला आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत जय भीम, जय शिवराय आणि बाय बाय.